नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला शुक्रवारी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे कार्यवाही न करता माघारी जावं लागलंय. त्यामुळे तेथील रहिवाशांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत. नवीन पनवेल सेक्टर 1S शबरी हॉटेलच्या बाजूला गेल्या 15 वर्षांपेक्षा जास्त काळ 108 झोपड्या असलेली भीमनगर झोपडपट्टी आहे. येथील रहिवासी मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. महिला आजूबाजूच्या सोसायटीत जाऊन घर काम करतात. सिडकोचे अधिकारी शुक्रवारी ही झोपडपट्टी अनधिकृत असल्याचे सांगत कोणतीही नोटीस न देता पाडण्यासाठी पोलिसांचा फौज वाटा घेऊन आले होते. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना समजताच ते स्वतः त्या ठिकाणी येऊन सिडकोचे पथक परत जाईपर्यंत तेथे बसून राहिले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अतिक्रमण विरोधी विभागाचे सहाय्यक नियंत्रक दुबल यांना या झोपड्या पाडण्याचा आमचा विरोध असल्याचे सांगून ते आपल्या सहकाऱ्यांसह त्या ठिकाणी ठिय्या मारून बसले होते. यावेळी त्यांच्यासोबत स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, प्रभाग समिती ड अध्यक्ष सुशीला घरत, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका चारुशीला घरत, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, ॲडव्होकेट जितेंद्र वाघमारे, संतोष भोईर, शिवाजी भगत, आंग्रे, आरजे म्हात्रे, झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष आनंद म्हस्के होते. आमदारांनी यावेळी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना फोन करून या लोकांनी येथून उठून कोठे जायचे याचा निर्णय प्रथम घ्या, मगच त्यांच्या झोपड्या पाडा असे सांगितले. त्यामुळे सिडकोचे पथक कोणतीही कार्यवाही न करता तेथे बसून राहिले. अखेर संध्याकाळी 5:30 वाजता सिडकोचे पथक आणि पोलीस माघारी गेल्यावर स्थानिक झोपडपट्टीवासियांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा जयघोष केला. केंद्र आणि राज्य सरकारनं बेघर असलेल्यांना स्वतःचे मालकीचे घर हे 2022 पर्यंत देण्यासंदर्भात योजना आखले आहेत. दुर्दैवाने भीमनगर झोपडपट्टी ही सिडकोच्या हद्दीत येत नसून त्याबाबत सिडकोने कोणतीही योजना आखलेली नाहीये. येथील प्लॉट हा देण्यात आल्याने आज हे पथक झोपड्या पाडण्यासाठी येथे आलेले आहे. मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना याबाबत सिडकोने आपले धोरण लवकरात लवकर आखले पाहिजे अशी विनंती केली आहे. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांचे सरकार असताना अशी कारवाई केली जात नव्हती. त्यानंतरच्या काळात सिडकोने धोरण ठरवले तर नाहीच, पण इतर महापालिका झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करीत असताना सिडको कारवाई करीत आहे त्याला आमचा विरोध आहे, त्यासाठी आम्ही आलो आहोत, असे यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. नगरसेविका ॲडव्होकेट वृषाली वाघमारे म्हणाल्या की भीमनगर झोपडपट्टी 2005 पासून येथे वसली आहे. नगरपालिका असताना आणि आता महापालिकेनं पंतप्रधान आवास योजनेत येथील सर्व्हे केला आहे, पण ही झोपडपट्टी सिडको वसाहतीत येत असल्याने सिडकोने तुम्ही आमच्या वसाहतीमधील झोपडपट्ट्यांचा सर्व्हे करू नका, त्याचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आमची आहे, असे पत्र लिहिले आहे. आज कोणतीही सूचना न देता त्यांनी कारवाई करायला सुरुवात केली, हे योग्य नाहीये. नवीन पनवेल येथील भीमनगर या वसाहतीमध्ये कारवाई करण्यासाठी आज सिडकोचं पथक या ठिकाणी आलेलं आहे. अतिक्रमण निर्मूलन पथक या ठिकाणी आल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की इथले रहिवासी जे जे 2005 सालाच्या आधीपासून या ठिकाणी राहतात, महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार यांनी या सर्व झोपडपट्टीवासियांना जे जे बेघर आहेत त्यांना स्वतःच्या मालकीचं घर 2022 पर्यंत देण्याच्या संदर्भातल्या योजना आखलेल्या आहेत. दुर्दैवानं हे जे झोपडपट्टीवासी आहेत हे सिडकोच्या जागेत असल्यामुळे त्यांच्या संदर्भात अजूनपर्यंत तरी सिडकोच्याकडून कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली नाही. या संदर्भामध्ये ज्यावेळेला मागचा जो प्लॉट आहे या प्लॉटचं मार्केटिंग डिपार्टमेंटच्या मार्फत त्यांनी कोणाला तरी त्या ठिकाणी तो देऊन टाकलेला आहे, त्यावेळेला कारवाई करण्यासाठी त्यांचं पथक आहे. मी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना या ठिकाणी विनंती केली आहे की सिडकोनं या संदर्भातलं धोरण लवकरात लवकर ठरवण्याची आवश्यकता आहे. 2019 पर्यंत या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं, तोपर्यंत या सरकार या कुठल्याच पद्धतीच्या कारवाया यांच्यावरती होत नव्हत्या. अर्थात या लोकांच्यासाठीच्या नव्या नव्या योजना आखल्या गेल्या पाहिजेत. सिडकोनंही त्यावेळेला ठरवलेलं होतं की आपण लवकरात लवकर यांच्या संदर्भातलं धोरणसुद्धा जाहीर करू आणि कारवाईला सुरुवात करू, पण मधल्या 2 वर्षामध्ये कुठलंही त्या संदर्भातलं ना धोरण आखलं गेलेलं दिसतं ना त्या संदर्भामध्ये कुठली पुढची कारवाई झालेली आहे. आणि त्यामुळे आत्ता त्या लोकांना तुम्ही इथून उठा असं सिडको सांगतो, मग उठून कुठे जा. अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्था त्यावेळेला आपापल्या परिसरातल्या झोपडपट्टीवासियांचं पुनर्वसन करण्याचं धोरण घेतात, त्यावेळेला हीच भूमिका सिडकोनं पण घेतली पाहिजे.
आणि जर सिडको ही भूमिका घेत नसेल तर त्याला आम्हाला विरोध करायचा आणि म्हणून विरोध करण्यासाठी आम्ही लोक आले.